चल भेटू द्या, बाय. काय बाय, क्लास मध्ये फर्स्ट आलीस ना, काय पार्टी वेरिटी? अरे इतक्यात कुठे, तू बघ ज्या दिवशी मी कलेक्टर होईल ना, माझ्या पैशाने सर्वांना मोठी पार्टी देईल. तू आतापासून इतकी मेहनत घेतेस म्हणलं तू नक्की कलेक्टर होशील. हा मग बर, चल बाय, एक्झामची तयारी पण करायची आहे, मी तुला भेटते उद्या. ठीक आहे, बाय. कोण आहेत पाहुणे, नवीनच दिसतात. अगं बरं झालं तू लवकर आली, तुला बघायला पाहुणे आले. काय काय बोलतेस तू? हा आता तू काहीच बोलू नको, चुपचाप ही साडी घे आणि लवकर तयार होऊन ये. अरे पण हे काय अचानक? अगं तुला जा म्हणते ना, जा लवकर जा. अगं थांब ना, मला तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. काय ग, काय झालं? अगं काल पाहुणे आले होते घरी मला बघायला. म्हणजे? अगं म्हणजे माझ्या घरचे माझं लग्न करतायत. काय सिरियसली? अगं अजून 17 वर्षाचे पण नाही आपण. अगं हो ना, मी खूप समजावलो माझ्या घरच्यांना पण कोणी माझं ऐकतच नाहीये. यार सांग ना मी काय करू. अगं तू ते CWC बद्दल ऐकले का? CWC म्हणजे? म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी, बाल कल्याण समिती. त्याच काय? अगं आपल्यासारख्या कुठल्याही लहान मुलांना असे काही प्रॉब्लेम्स असतील ना, तर त्यांना कळवल्यावर ते लगेच मदत करतात. त्यासाठी एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर सुद्धा आहे, 1098. आणि विशेष म्हणजे ही कमिटी घटनेबाबतची संपूर्ण गोपनीयता बाळगते, त्यामुळे तुझं नाव समोर येण्याचा काही प्रश्नच नाही. किंवा तू 112 वर कॉल करून पोलिसांची मदत सुद्धा घेऊ शकते. अगं पण माझ्या घरचे. अगं घरच्यांचं सोड, तू जर आज निर्णय नाही घेतला ना, तर तुझे सगळे स्वप्न इथंच संपून जातील. बघ तुलाच निर्णय घ्यायचा आहे. तू जर आज निर्णय नाही घेतला ना, तर तुझे सगळे स्वप्न इथंच संपून जातील. बघ तुलाच निर्णय घ्यायचा आहे. दृष्टी बरोबर बोलत होती. जर मी आज हा निर्णय नाही घेतला ना, तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय माझ्याकडे काहीच उरणार नाही. मला खूप शिकायचंय, मोठं व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय. जर मला माझे स्वप्न पूर्ण करायचे असतील ना, तर मला आज हा निर्णय घेतलाच पाहिजे. मला आज हे केलंच पाहिजे.
इंटरनेटवरील आकड्यानुसार दरवर्षी भारतात 15 लाख बालविवाह होतात आणि त्यातील फक्त किरकोळ गुन्ह्यांची नोंद होते. पुस्तकांचे ओझे उचलण्याच्या वयात तिला संसाराचे ओझे उचलायला लावू नका. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे.